बुलढाणा जिल्ह्यामध्ये भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून या दुष्काळाच्या दाहकतेमुळे जीवन जगणं कठीण झालं आहे. काँग्रेसच्या विदर्भ दुष्काळ पाहणी दौरा समितीने बुलढाणा इथं पत्रकार परिषद आयोजित केली होती. ही समिती विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा करणार असून याची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यातून करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप देखील केले. अशा भीषण दुष्काळी परिस्थितीत मुख्यमंत्री यांनी ठोस उपाययोजना करण्याऐवजी आचारसंहितेचं कारण दाखवत नागरिकांच्या दुष्काळी समस्यांकडे दुर्लक्ष केलं. केवळ मोबाईलद्वारे जिल्ह्यातील मोजक्या सरपंचांशी चर्चा करून जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं आहे असा आरोप काँग्रेसच्या विदर्भ दुष्काळ पाहणी दौरा समितीनं बुलढाणा इथल्या पत्रकार परिषदेत केला आहे. ही समिती बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करून दुष्काळाची दाहकता तसेच दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर पाठपुरावा करणार आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात येत्या 17 एप्रिल पासून दुष्काळ संदर्भात आंदोलन देखील करण्याचा इशारा या समितीने दिला आहे. त्यात 15 तारखेला तालुका स्तरावर रास्ता रोको करण्यात येईल आणि तहसीलदार यांना घेराव घालण्यात येईल. काही काय उपाययोजना काही दिसली नाही उपाययोजना. अहो 20 कोटी खर्च झाला, 10 कोटी मागून मिळत नाही आहेत. अर्ध्या टँकर आता सुरू नाही. अनेक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी टंचाईच्या माध्यमातून ज्या महिन्यापर्यंत सगळ्या उपाययोजना करायला पाहिजेत ते कामं अजून सुरू नाही. टंचाईच्या माध्यमातून टंचाई असलेल्या भागामध्ये रोजगार हमीचे कामं मोठ्या प्रमाणात सुरू करायला पाहिजेत. मागील वर्षी 70 कोटी रुपये खर्च झाले आणि आता मे 13 पर्यंत केवळ 4 कोटी 57 लाख रुपये खर्च झाले. याचाच अर्थ शासन आणि प्रशासन या दुष्काळावर मात करण्यासाठी ना दिलासा देण्यासाठी गंभीर नाही हे आता आपल्याला सिद्ध झालेलं आहे. एक बोलतात प्रशासन, दुसरं बोलताय, हे ऐकत नाही का अधिकारी? आता मुख्यमंत्र्यांचं तो मंत्री म्हणतोच तसं आमचा अधिकारी ऐकत नाही. गिरीश बापटांचं स्टेटमेंट आहे, गिरीश महाजनांचं, की आम्हाला आमचे अधिकारी ऐकत नाही. अरे अधिकारी ऐकत नसतील तर खुर्च्या खाली करा, कशाला सत्तेमध्ये बसून लोकांच्या जीवनाची करताय? म्हणून मुख्यमंत्री घेतात हे, मुख्यमंत्री बोलतात की आम्ही टंचाईमध्ये आचारसंहिता शिथिल करून घेतली आणि अधिकारी आम्हाला वेगळा उत्तर देतात. शिथिलच झाली नाही, आढावाच घेऊ शकत नाहीत, बैठकाच घेऊ शकत नाहीत. म्हणजे खरं कोण बोलताय? मुख्यमंत्री देशातील या राज्यातील जनतेची शेतकऱ्याची दिशाभूल करतायत का? असा त्यातून संदेश जातो. त्यामुळं हे बनवाबनवी करणारं सरकार आहे, यांच्याकडून अपेक्षा नाही. यांना घालवणं हा एकमेव त्यावरचा उपाय दिसतोय. हा संघर्ष करायचं ठरवलेला आहे. या जर प्रश्नाला न्याय मिळत नसेल आणि प्रश्न सुटत नसतील, टंचाईकडे जर सरकार दिरंगाई करत असेल किंवा गांभीर्यानं बघत नसणार, तर मात्र आम्ही यावर जिल्हा संपूर्ण जिल्हा काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. त्याचीही तयारी जिल्हा काँग्रेसने केलेली. आंदोलनाचं स्वरूप काय आहे? आंदोलनाचं स्वरूप जिल्हा स्तरावर बैलबंडी मोर्चा आहे, रस्ता रोको आंदोलन आहे आणि तालुका स्तरावर पहिल्यांदा निवेदनं देतील. त्या परिसरातील संपूर्ण तालुक्याच्या ठिकाणी असलेली परिस्थिती अवगत करून देतील आणि मग शेवटचा टप्पा म्हणून पालकमंत्र्याला जिल्हा बंदीसुद्धा करायची तयारी असेल. या प्रकारचं आंदोलन असणार.